नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण पंचमी शके 1938 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. घोडबंदर किल्ल्याजवळ शिवसृष्टी उभारण्याकरता 50 कोटींचं अनुदान. ठाणे शहराच्या काही भागास कमी दाबाने पाणीपुरवठा. आणि ठाण्यात पुन्हा पकडल्या जुन्या चलनातील 32 लाखांच्या नोटा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण श्री स्थानकवाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. घोडबंदर किल्ला आणि आसपासच्या परिसराचे सौंदर्यीकरण करून शिवसृष्टी उभारण्याकरता 50 कोटी अनुदान राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली होती, त्यावर त्यांनी ही मागणी मान्य करून पर्यटन खात्याकडून तसा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. जिल्ह्यातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेला घोडबंदर किल्ला राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने या किल्ल्याला अवकळा प्राप्त झाली होती. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आणि उत्कृष्ट पुरातन वास्तू म्हणून या किल्ल्याचे महत्त्व आहे. या किल्ल्याची योग्य पद्धतीने डागडुजी करून किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात शिवसृष्टीचा देखावा उभारून उद्यान विकसित करण्यात यावे आणि हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नियोजन समितीच्या बैठकीत केली असता त्यास मान्यता मिळाली होती. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. तसेच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने 2 कोटी तर मीरा भाईंदर महापालिकेने यावर्षीच्या अर्थसंकल्पात 5 कोटीची तरतूद केली आहे. किल्ल्याशेजारील मोकळ्या जागेत शिवसृष्टीचा देखावा उभारण्याकरता 70 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च उचलण्यास मीरा भाईंदर महापालिका सक्षम नसल्याने राज्य शासनाने 50 कोटी अनुदान म्हणून देण्याची मागणी सरनाईक यांनी अर्थमंत्र्यांकडे केली होती. अर्थमंत्र्यांच्या मंजुरीमुळे लवकरच घोडबंदर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे. भारतीय चलनातून बाद झालेल्या 1,000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या चौघांना ठाणे पोलिसांनी पकडले आहे. काही इसम नोटा बदलण्यासाठी कारमधून येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वेगेनरकरसह 6 पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 31,98,000 जुन्या नोटा हस्तगत केल्या आहेत. चितळसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने हॅपी व्हॅली ते नीलकंठ सोसायटी परिसरात सापळा रचला. काही संशयित व्यक्ती या परिसरात आले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून प्रल्हाद परीट, आशिष कदम, सतीश नाईक आणि रुपेश पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारची झडती घेतली असता कारमधील पिशवीत ही रक्कम आढळली. चितळसर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. यात 31,98,000 जुन्या नोटा हस्तगत केल्या आहेत. त्यांना आयकर विभागाच्या ताब्यात अधिक चौकशीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त महादेव भोर यांनी दिली आहे. या आरोपींपैकी एक जण पोलीस असल्याचं सांगितलं जातं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी
ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। धुळ्यात सरकारी सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टर रोहन यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर डॉक्टर असुरक्षित असून करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सर्व खाजगी डॉक्टर एकवटले आहेत। त्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविला। धुळ्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर रोहन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। सरकारने या वाढत्या हल्ल्याचा गंभीरतेने विचार करावा। डॉक्टरांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र मेडिकेअर कायदा 2010ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी ठाण्यातील खाजगी डॉक्टरांनी जिल्हाधिकारी एम कल्याणकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। ठाण्यातील सर्व खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एम कल्याणकर यांना निवेदन सादर केले। ठाण्यात शौर्याच्या आगीची मशाल हाती घेत तरुणांनी केली मशालीच्या प्रकाशात शिवजयंती साजरी। भावी पिढीचे काळीज तयार व्हावे या उद्देशाने शिवसेना मित्रमंडळांनी शिवजयंती उत्सव साजरा केला। शिवरायांचा शौर्याचा वारसा तसेच ज्या युद्धकलेच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य घडवले ती युद्धकला अबाधित ठेवून वृद्धिंगत करणे, प्रत्येकांना स्वसंरक्षणासाठी तयार करणे, स्वराज्यातून सुराज्यासाठी एक जबाबदार सुसंस्कृत पिढी तयार करणे ही उद्दिष्टे लक्षात घेऊन शिवसेना मित्रमंडळ आणि शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात मशालीच्या प्रकाशात शिवकालीन प्राचीन युद्धकला यामध्ये लाठी काठी तलवार दांडपट्टा तसेच मराठ्यांच्या युद्ध प्रकारातील महत्त्वाचे शस्त्र वीट अशा अनेक विविध प्राचीन आणि शिवकालीन युद्ध प्रकारची प्रात्यक्षिकं सादर केली। या कार्यक्रमाला शिवप्रेमी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। यावेळी ठाणे पूर्वेतील गेली 20 वर्ष दीपावलीत अनेक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारणाऱ्या श्री पवनसुत मंडळ या शिवप्रेमी मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील प्रमुख मागण्यांचे निराकरण करण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला होता। देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांसह टपाल विभागातील FNPO या बलाढ्य मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या सदस्यांसह विविध क्षेत्रातील टपाल कर्मचारी या लाक्षणिक संपात सहभागी झाले होते। किमान वेतन 26,000 करावं आणि त्याचा लाभ 1 जानेवारी 2016 पासून मिळावा, नवीन निवृत्ती योजना रद्द करून जुनीच निवृत्ती वेतन योजना लागू करावी, महिला कर्मचाऱ्यांची कपात केलेली 20% बालसंगोपनाची रजा पुन्हा लागू करावी, सर्व रिक्त जागा भराव्या या आणि अशा विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात आला। या संपामुळे टपाल विभागाचे कामकाज ठप्प झाले। ठाणे शहराच्या काही भागास महिनाभर कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। समतानगर येथील दोन्ही जलकुंभ धोकादायक झाल्यामुळे या दोन्ही जलकुंभाची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात जलकुंभ क्रमांक 1 दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या जलकुंभाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या समतानगर, रामचंद्रनगर, संभाजीनगर, लेनिननगर, चिरागनगर, ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर इत्यादी भागात 13 एप्रिलपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहील। या कालावधीत या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता
@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घोडबंदर किल्ल्याजवळ शिवसृष्टी उभारण्याकरता 50 कोटींचं अनुदान, ठाणे शहराच्या काही भागास कमी दाबाने पाणी पुरवठा आणि ठाण्यात पुन्हा पकडल्या जुन्या चलनातील 32 लाखांच्या नोटा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.